नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील व्लॉग्स. आणि आपण आहोत आत्ता दार्जिलिंगला. बागडोगरा एअरपोर्टवर उतरून आपण निघालोय एक्सप्लोर करायला दार्जिलिंग. आणि हा आजचा आपला पहिला दिवस आहे दार्जिलिंगचा, आणि तो एक्सप्लोर करणार आहोत एका प्रायव्हेट व्हेकलमधून, जे आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे हॉटेलमधूनच. इकडे टुरिस्ट व्हेकलसुद्धा असतात, पण त्याचं टॅरिफ जास्त असल्यामुळे आम्ही हॉटेलसोबतच कोऑर्डिनेट करून ॲज अ एनजीओ मेंबर म्हणून आपण एक्सप्लोर करणार आहोत दार्जिलिंग. आणि एअरपोर्टवरून दार्जिलिंगला जायला 4 तासाचा प्रवास आहे, तो त्याच्यासाठीसुद्धा 2 रूट आहेत. एक सिटीमधून जातो आणि एक वाया मिरिक. तो आपण निवडला आहे रूट जो मिरिक थ्रू जातो. आपण पोचलोय आपल्या पहिल्या प्लेस जवळ जिथून मिरिक स्टार्ट होतो. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे ओव्हरऑल. आणि इथं सुरुवात आहे, अजून खूप सारे प्लेसेस पाहण्याचे बाकी आहेत. आणि रस्त्याचा आनंद घेत आपण पोचलोय आता आपल्या सेकंड प्लेसवरती. आणि आता कॅमेरा बघून त्यांना कळलंच आपण युट्यूबर आहोत, सो तिथेच आपल्याला भेटले नवीन सबस्क्रायबर. आणि आपला दुसरा प्लेस होता मिरिक लेक गार्डन. फर्स्ट आम्ही एंट्री केली तिकडच्या लेकवरील ब्रिजवरती. तिथे सिनेमॅटिक शूट घेऊन आम्ही निघालो मिरिक गार्डन मध्ये. ₹20 एंट्री फी भरून आम्ही एंट्री केली मिरिक गार्डन मध्ये. आणि तिकडे विविध प्रकारची फुलझाडे पाहायला मिळाली. तिथे थोडं लेक साईड विश्रांती करून आम्ही तिकडचा नजाऱ्यांचा आनंद घेतला. आणि जसजसं आपण दार्जिलिंगच्या जवळ जात होतो तसं तसं थंडी वाढत होती. दुपारचे 1-2 वाजले असतील, पण बाहेर पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू काय संध्याकाळचे 5-6 वाजले. आणि आजूबाजूचे चहाचे मळे पाहून तुम्ही गेस केलाच असेल की आपला थर्ड प्लेस आहे तो टी गार्डन. पण त्याआधी तिथल्या छोट्या हॉटेलमध्ये बसून आम्ही पोटपूजा केली आणि थंडीमध्ये ते गरम गरम जेवण खाऊन आम्हाला अजून एनर्जी मिळाली आणि पुढे निघालो आपण नवनवीन प्लेसेस पाहायला. खूप थंडी आहे. आणि निघालो आम्ही आता सेकंड प्लेस टी गार्डन बघायण्यासाठी. अभि काय हालत आहे? खूपच थंडी आहे. अनएक्सपेक्टेड थंडी आहे, अनएक्सपेक्टेड. एंट्री केल्यानंतर पाहू शकतात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे.
आणि तिकडचं क्लायमेट, मी सांगितलं दुपारचे अवघे 3:30 वाजले होते आणि जो क्लायमेट होता तो खरंच पाण्यासारखा होता. पुढे जातच असताना मी माझ्या डाव्या साईडला पाहिलं नेपाळची पट्टी आणि ड्रायव्हरला सोबत घेऊन आम्ही निघालो नेपाळ एक्सप्लोर करायला. खरं तर तो ड्रायव्हर नाही, तो आमचा फ्रेंडच झाला होता. सो तो स्वतः घेऊन गेला आम्हाला नेपाळमध्ये आणि त्यांनी भेट घडवून दिली तेथील लोकल विलेजर्स सोबत. तिथून आम्ही त्यांचे फेमस वाय वाय नूडल्स घेतले आणि ॲज अ एक्सचेंज आम्ही त्यांच्याकडून घेतली नेपाळची करन्सी. आमचा नेक्स्ट प्लेस होता पशुपतीनाथ मंदिर, बट सकाळचे 6 निघालेलो आम्ही, खूपच दमलो होतो. सो आम्ही पशुपती मंदिरपर्यंत न जाता एंट्री केली नेपाळमध्ये ऑफिशियली. आधार कार्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांनी एंट्री दिली आम्हाला नेपाळमध्ये. नेपाळच्या प्रवेशद्वाराकडे जाऊन आम्ही रिटर्न निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे. जसजशी संध्याकाळ होत होती तसं अजून धुकं आणि थंडी वाढत होती. आम्हाला त्यांनी पाईनवूड गार्डनमध्ये उतरवलं, पण तिथेही आम्ही ते पूर्ण एक्सप्लोर न करता थोडासा चक्कर मारून रिटर्न निघालो आमच्या हॉटेलकडे. दार्जिलिंगला आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा खूपच थंडी होती आणि आम्हाला पहिला दिवस तर त्या थंडीमध्ये सेटल होण्यामध्येच गेला. कसे बसे आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि ताव मारला जेवणावर. खरंच इकडे थंडी खूप आहे. आपण लास्ट टाइम काश्मीर ट्रिप केली, इकडे थंडीचं प्रमाण खूप आहे. थँक गॉड आम्ही सर्व तयारीत आलो होतो. हा तर दिवस इकडे सेटल होण्यातच जाणार आहे. आपण भेटू पुन्हा डेला आणि पाहू आपण त्या दिवशी कुठकुठच्या प्लेसेस एक्सप्लोर करतोय दार्जिलिंग.